हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। इन प्रीवियस लेक्चर वी हैव स्टडीड द मोड ऑफ डीके, दैट इज अल्फा डीके, बीटा डीके एंड गामा डीके। सो इन दिस लेक्चर वी हैव टू स्टडी द न्यूक्लियर रिएक्शंस। बिफोर स्टडीइंग न्यूक्लियर रिएक्शन वी मस्ट नो व्हाट इज नेचुरल रिएक्टिव एंड आर्टिफिशियल रिएक्टिव, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन नेचुरल एंड आर्टिफिशियल रिएक्टिव। नेचुरल रिएक्टिविटी स्पॉन्टेनियस एंड कंटिन्यूअस। स्पॉन्टेनियस मीन्स देर इज नो एनी प्रोसेस फॉर दैट रिएक्टिविटी, इट टेक्स प्लेस नेचुरली, दैट इज स्पॉन्टेनियसली एंड कंटिन्यूअसली इमिट्स रेडिएशन, एंड दिस रेडिएशन आर अल्फा, बीटा एंड गामा रेडिएशन। सो दिस टाइप ऑफ रेडिएक्टिविटी इज कॉल्ड एज नेचुरल रेडिएक्टिविटी। सेकेंड टाइप इज आर्टिफिशियल रेडिएक्टिविटी। आर्टिफिशियल नॉन स्पॉन्टेनियस, इट इज ऑल्सो कॉल्ड एज मैन मेड। सो इन दिस आर्टिफिशियल रेडिएक्टिविटी रेडिएटिव न्यूक्लियस इज फॉर्म, दैट इज स्टेबल न्यूक्लियस इज कन्वर्टेड इन टू अनस्टेबल न्यूक्लियस बाय बम्बार्डिंग सुटेबल प्रोजेक्टाइल्स ऑन ए टारगेट न्यूक्लियस, एंड देन प्रोडक्ट न्यूक्लियस इज रेडिएक्टिव। सो दिस टाइप ऑफ रेडिएक्टिविटी इज कॉल्ड एज आर्टिफिशियल रेडिएक्टिविटी। देन व्हाट इज ट्रांसमिटेशन। ट्रांसमिटेशन चा अर्थ काय, एका न्यूक्लियसचं कन्वर्जन दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये करतो। देन डेफिनेशन बघा, इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेबल न्यूक्लियस। स्टेबल न्यूक्लियस घ्यायचा आणि त्याच्यावरती प्रोजेक्टाईल्स वापरून त्याचं कन्वर्जन स्टेबलमध्ये होतं किंवा अनस्टेबल न्यूक्लियसमध्ये केलं जातं, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्समिटेशन। ट्रान्समिटेशनमध्ये एक न्यूक्लियस कन्वर्जन्स दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये केलं जातं, दुसरा न्यूक्लियस मे बी स्टेबल और अनस्टेबल। तर या बाबा टर्म्स तुम्हाला या पॉइंटमध्ये असणार आहे। देन देर इज वन मोर डिफरन्स बिटवीन केमिकल रिएक्शन एंड न्यूक्लियर रिएक्शन। आपण केमिकल रिएक्शन शिकलेलं, ऑर्गेनिक कंपाऊंडचे रिएक्शन असतील किंवा इनऑर्गेनिक कंपाऊंडचे रिएक्शन असतील, आणि या टॉपिकमध्ये जे आपण रिएक्शन घेतलेलं आहे अल्फा बीटा गॅमा रेंजच्या, त्या कुठल्या टाईपचे न्यूक्लिअर रिएक्शन आहेत, म्हणजे दोन्हीमध्ये काय डिफरन्स किंवा कम्पॅरिझन जर आपण केलं तर दोन्हीमध्ये काय पॉईंट्स येतील, तर ते आपण या लेक्चरमध्ये बघूया। तर पहिला आपण पार्ट घेतला केमिकल रिएक्शनसाठी आणि दुसरा पार्ट आहे तो न्यूक्लिअर रिएक्शनसाठी। तर पहिला डिफरन्स बघा, केमिकल रिएक्शनमध्ये काय होतं, रिअरेंजमेंट ऑफ ॲटम्स बाय ब्रेकिंग अँड फॉर्मिंग केमिकल बॉन्ड्स। दी रिॲक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्टमध्ये होतं, तर त्यामध्ये काय चेंजेस, बॉन्डची रिअरेंजमेंट कुठली केली जाते, रिॲक्टंटचं कन्वर्जन प्रॉडक्टमध्ये केलं जातं। आणि व्हॉट इज अबाउट इन न्यूक्लियर रिएक्शन। न्यूक्लियर रिएक्शन म्हणजे रेडिओ आयसोटोप्स असतील किंवा इलेमेंट्स ऑफ वन इलेमेंट कन्वर्टेड इन टू अनदर इलेमेंट, म्हणजे फक्त इथं इलेमेंट्स घेतले जातात, त्या ठिकाणी कुठलाही कंपाऊंड किंवा मॉलिक्यूलचा यूज केला जात नाही, एका इलेमेंटचं कन्वर्जन दुसऱ्या इलेमेंटमध्ये केलं जातं। देन वॉट इज सेकंड पॉइंट, डिफरंट आयसोटोप्स ऑफ एन इलेमेंट हॅव सेम बिहेवियर। डिफरंट आयसोटोप्स ऑफ एन इलेमेंट, म्हणजे एकाच इलेमेंटचे तुम्ही जर आयसोटोप्स घेतले, फॉर एक्झाम्पल कार्बन C12, 14, C12, 13, तर त्यांचं बिहेवियर सेम असतं। तर या ठिकाणी आयसोटोप्स आहेत, आयसोटोप्स ऑफ एन इलेमेंट बिहेव डिफरंटली, म्हणजे रेडिएटिव आयसोटोप जर असेल तर त्याचं बिहेवियर हे डिफरंट असतं, इथं जसं आहे सेम बिहेवियर आहे, न्यूक्लियरमध्ये दे बिहेव डिफरंट। तर थर्ड पॉईंट, ओनली आउटर सेल इलेक्ट्रॉन्स टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन। आउटर पार्ट म्हणजे बॅलन्स सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रिएक्शनमध्ये भाग घेतात, आउटर सेल इलेक्ट्रॉन्स टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन। तर न्यूक्लियर रिएक्शनमध्ये काय होतं बघा, इन ॲडिशन टू इलेक्ट्रॉन्स, म्हणजे यामध्ये इलेक्ट्रॉन्सच्या बरोबर अजून कोण आहे, प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स अदर पार्टिकल्स मे बी इन्व्हॉल्व, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स किंवा पॉझिट्रॉन यासारखे पार्टिकल या रिएक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात, पण केमिकल रिएक्शनमध्ये फक्त काय बॅलन्स सेलमध्ये इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होतो। हा तिसरा पॉईंट आहे। नेक्स्ट पॉईंट इज, इट इज अकंपनीड बाय स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे या रिएक्शनमध्ये जी एनर्जी तयार होते ती कमी प्रमाणात तयार होते। एक एक्झाम्पल दिलं आहे, 1 ग्रॅम लिथियम, 1 ग्रॅम लिथियम फॉर्मेशनमध्ये एनर्जी रिलीज झाली आहे तर 56 किलो जूल एनर्जी एवढी रिलीज झाली आहे।
तो तुम्ही इकडे जर न्यूक्लियर रिएक्शन बघितली इथे अर्थ ऑफ फील्ड बाय लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी इथे लार्ज किंवा ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी इज फॉर्म. तर याचे एक्झाम्पल आपण 1 ग्रॅम घेऊया. 1 ग्रॅम युरेनियम जर आपण घेतला त्याचा मास नंबर 435 म्हणजे आयसोटोपिक युरेनियम आहे. इट रिलीजेस 8.2 × 10⁷ kg. म्हणजे 1 ग्रॅम युरेनियम पासून एवढी एनर्जी बाहेर सोडली जाते. म्हणजे मिथेनचा पण जर म्हणून 56 म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये जी एनर्जी रिलीज होते ती कमी प्रमाणात होते. परंतु न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये एनर्जी लार्ज अमाऊंटमध्ये रिलीज केली जाते. लास्ट पॉईंट इज रेट ऑफ रिॲक्शन अफेक्टेड बाय टेम्परेचर प्रेशर कॅटेनमेंट कॉन्सन्ट्रेशन. तर केमिकल रिॲक्शन्स आहेत. केमिकल रिॲक्शनमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं रिॲक्शनमध्ये चेंज किंवा टेम्परेचर बदललं प्रेशर बदललं कॅटलिस्ट वापरला तर त्या रिॲक्शनमध्ये चेंज होतो. हे 4 पॉईंट या केमिकल रिॲक्शनमध्ये त्यावरती इफेक्ट होऊ शकतो. पण इन केस ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन इट इज नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर प्रेशर अँड कॅटलिस्ट. हे न्यूक्लियसमध्ये रिॲक्शन आहे न्यूक्लियर फिनॉमिनॉन. त्यामुळे याच्यामध्ये टेम्परेचर प्रेशर आणि कॅटलिस्टचा काही इफेक्ट होत नाही. तर याप्रमाणे केमिकल रिॲक्शन आणि न्यूक्लिअर रिॲक्शन याच्यामध्ये डिस्टिंग्विश पॉईंट आहे. मला याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न परीक्षेला विचारला होता. कम्पॅरिझन बिटवीन केमिकल रिॲक्शन अँड न्यूक्लिअर रिॲक्शन किंवा डिस्टिंग्विश बिटवीन केमिकल रिॲक्शन अँड न्यूक्लिअर रिॲक्शन हे दुसरे पॉईंट महत्त्वाचे आहेत. स्क्रीनशॉट देन गो टू नेक्स्ट पॉईंट. Next point is induced or artificial radiation. Induced or artificial radiation. The artificial is one of our selection. Artificial is a non-spontaneous process. There are man-made processes in our इंड्यूस म्हणजे तयार करणे. तर आता प्रत्येक आपल्या एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात येईल. व्हॉट इज आर्टिफिशियल रेडिएशन. बोरॉन 5-10 ऑन बॉम्बार्डिंग अल्फा पार्टिकल. बोरॉन इज कन्वर्टेड इन टू नायट्रोजन 7+1 N इन 0. तर या ठिकाणी काय होतं स्टेबल न्यूक्लियसचं कन्वर्जन रेडिएटिव्ह न्यूक्लियसमध्ये केलं होतं. आर्टिफिशियलमध्ये स्टेबल न्यूक्लियस कन्वर्टेड इन टू रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस. आता बोरॉन हा कसा स्टेबल आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला रेडिओक्टिव्ह न्यूक्लियसमध्ये करायचं आहे. देन इज नायट्रोजन इज कन्वर्टेड टू रेडिओक्टिव्ह कार्बन 6+1 + 1 0. हा स्टेबल न्यूक्लियस आहे नायट्रोजन. हा कार्बन तयार झालेला आपल्याला रेडिएटिव्ह न्यूक्लियस आहे. हा पॉलीट्रॉन लिमिटेड पार्टिकल मध्ये आपण बीटा पार्टिकलचा सिम्बॉल बघितला काय -1 E0. हा इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आहे त्याचा बीटा पार्टिकल. तर पॉलीट्रॉन मध्ये तर +1 चार्ज आहे. डिफरन्स दोन्ही म्हणलं इथं -1 आहे. -1 म्हणजे बीटा पार्टिकल किंवा इलेक्ट्रॉन. पॉलिट्रॉन म्हणजे +1 चार्ज अजिबात. सो दिस इज कॉल्ड एज आर्टिफिशियल रेडिएटिव्हिटी. इन आर्टिफिशियल ऑर इंड्यूस्ड रेडिएटिव्हिटी स्टेबल न्यूक्लियस इज कन्वर्टेड इन टू रेडिएटिव्ह न्यूक्लियस. आपण एक्झाम्पल बोरॉनचं घेतलेलं आहे. बोरॉन हा स्टेबल आहे. त्याच्यावरती हिलियम बॉम्बार्डमेंट केल्यानंतर कन्वर्जन नायट्रोजन 7-13 नायट्रोजन इज ऑल्सो स्टेबल न्यूक्लियस. न्यूट्रॉन्स आर इनहिबिटेड. न्यूट्रॉनचा सिम्बॉल काय असतो न्यूट्रॉनची चार्ज 0 आहे. मास त्याचं 1 असतो. ते आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटममध्ये बघितलं. तर देन इट इज स्टेबल नायट्रोजन इज कन्वर्टेड टू रेडिएटिव्ह कार्बन बाय इमिटिंग 1 पॉझिटिव्ह. दिस इज इंड्यूस्ड रेडिएटिव्हिटी. देन नेक्स्ट टर्म नाउ गोइंग टू स्टडी इन दिस टॉपिक इट इज न्यूक्लियर
fission. Fission means breaking. Nucleus break out. And the other one is larger nucleus. Larger nucleus. It is converted into smaller nucleus. मोठ्या न्यूक्लियसचं कन्वर्जन लहान लहान न्यूक्लियसमध्ये केलं जातं. त्या प्रोसेसला न्यूक्लियर फिशन असं म्हणतात. न्यूक्लियर फिशन हे डेफिनेशन बघा, इट इज स्प्लिटिंग ऑफ हेवी न्यूक्लियस. स्प्लिटिंग ऑफ हेवी न्यूक्लियस, हेवी न्यूक्लियस ऑफ एटम इंटू टू नियरली equal fragments, equal fragments by release of, by release of large amount of electrons, large amount of electrons, large amount of electrons. That is an example of uranium. Uranium 92 to 35. Bombarding neutrons, then the uranium breaks and gives barium and krypton. Barium 56, 142, krypton 56, 91 plus 3 neutrons, yeah, plus uranium. They are going to write uranium a heavy nucleus. By bombarding neutrons from the nucleus of uranium, uranium breaks. And if you take two other nucleus, that is barium and krypton, atom number to the barium 56, 142, krypton 56, 91, 3 neutrons plus uranium. So this is called as nuclear fission. Nuclear fission when the heavy nucleus breaks and there is a formation of small fragments. Then second term is nuclear fusion. Second term is nuclear fusion. In nuclear fusion, lighter nucleus combines and they form a bigger nucleus. लहान लहान न्यूक्लियस एकत्र येऊन त्यापासून असा मोठा न्यूक्लियस तयार होतो. त्या प्रोसेसला फ्युजन म्हणतात. फ्युजन म्हणजे एकत्रीकरण. स्मॉलर न्यूक्लियस किंवा लाइटर न्यूक्लियस, लाइटर न्यूक्लियस फ्यूज टुगेदर अँड गिव्ह्स अ हेवी न्यूक्लियस, बिगर न्यूक्लियस. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज न्यूक्लियर फ्युजन. डेफिनेशन बघा, लाइटर न्यूक्लियस combined together and form heavy nuclear, heavy nuclear, a nucleus, and gives enormous energy, gives enormous, enormous energy. Enormous means prachand. Prachand is the energy which we have to take. Nuclear fission and fusion computer is the energy. So, we have to take large amount of energy given out. Let's take example of the mirror. Protons are 1H1 plus 1H1. Lighter nucleus is which are person deuterium have 1H plus 1 electron or beta particle minus 1 electron. The balance for the electron 1 plus 1 2, you know, 1 sorry 1 positron is 1 plus 1. You can see atomic number and you can see same electron. You can see the reaction 1 plus 1 2, 1 plus 1 2, 1 plus 1 2, 2 plus 0 2. This is the side change. Atomic and mass same on the atomic number and mass number same type. This is example 1H1 plus deuterium 1H2. So this gives helium 2 thing.
helium 2-3 plus helium 2-3. So this gives helium 2-4 plus twice of 1H1, that is proton. The reaction value is available. 2 plus 2 4, 2, 2 into 1, 2. And you can have the atomic channel. 3 plus 3, 6, 4, 2 into 1, 2, 4 plus 2, 6. So, what is the nuclear fusion reaction? The nuclear fusion is a process of hydrogen bomb that is hydrogen bomb. And nuclear fission is a reaction of the atom bomb that is atom bomb. हाइड्रोजन बॉम्ब तुम्ही ऐकलं असेल किंवा ॲटम बॉम्ब ऐकलं असेल, तर हायड्रोजन एकत्र करून त्याच्यापासून बिगर न्यूक्लियस तयार केलं होतं, त्यामध्ये ॲनॉर्मस एनर्जी बाहेर टाकली, जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर टाकली. ॲटम बॉम्बमध्ये सुद्धा याच गोष्टी आहे, फिशन होतं, ब्रेकिंग, हेवी न्यूक्लियस घेतला जातो आणि त्याच्यावरती न्यूट्रॉन पार्टिकल्स बॉम्बार्डमेंट केल्यानंतर ब्रेकिंग इंटू टू फ्रॅगमेंट्स ऑल्सो इट यूज लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी. तर दोन्ही बघा डिफरन्स न्यूक्लियर फिशन आणि न्यूक्लियर फ्युजन. पुन्हा एक प्रश्न रिपीट करूया, स्प्लिटिंग ऑफ हेवी न्यूक्लियस ऑफ ॲटम इंटू टू नियरली इक्वल फ्रॅगमेंट्स बाय रिलीज ऑफ लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी. हेवी न्यूक्लियस घेतलाय आणि हा ब्रेक होऊन त्यापासून लहान लहान फ्रॅगमेंट्स तयार झाले म्हणजे ऑर्डर न्यूक्लियस. एक्झाम्पल आपण वेरियन्सी घेतलं. सेकंड टाईप आहे न्यूक्लियर फ्युजन. फ्युजन म्हणजे एकत्रीकरण. इथं लायटर न्यूक्लियस एकत्र होतो, त्यापासून मोठा न्यूक्लियस तयार होतो. लायटर न्यूक्लियस कंबाईन टुगेदर अँड फॉर्मिंग हेवी न्यूक्लियस गिव्ज ॲनॉर्मस एनर्जी विथ ॲनॉर्मस एनर्जी. मोठा न्यूक्लियस तयार होत असताना त्यामधून जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर सोडली जाते. इथं आपण एक्झाम्पल घेतली, तुम्हाला एक्झाममध्ये या न्यूक्लियर रिॲक्शन विचारलं जातं, त्यातलं एखादं मिसिंग पार्टिकल असतं ते तुम्ही बॅलन्स करून बरोबर लिहायचं. फॉर एक्झाम्पल रिॲक्शन असेल तर इथं पार्टिकल तुम्हाला दिलेले नसतं,